मित्रांनो, ॲग्री पॉवर हवामान अंदाजमध्ये आपले स्वागत आहे. आपण एक 3 तारखेला 12 वाजता रात्री व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. ते म्हणजे अम्फान या चक्रीवादळाविषयी मी माहिती दिली होती. तर ते अम्फान चक्रीवादळाबद्दल मी जे मॉडेलनुसार सांगितलं होतं की 5 तारखेला ते उग्र रूप धारण करेल, त्यानंतर 1 तारखेला लो प्रेशर तयार होईल, त्यानुसार ते घटना होत होत्या. पण जसं मी कालपासून पाहत आहोत की शास्त्रज्ञ पण याविषयी साशंक होते की हे भारतीय तटवर्ती किनाऱ्यावर, भारतीय तटाच्या किनाऱ्यावर येईल. म्हणजे जसं की आंध्र प्रदेश आणि उडिसाच्या मध्यात जवळपास म्हणजे हे लँडफॉल होईल. पण त्यानुसार हे चक्रीवादळ आता तसं राहिलं नाही आहे, तर या चक्रीवादळाचा वेग फार मंदावलेला आहे आणि हे चक्रीवादळ जवळपास म्हणजे उद्या किंवा येणाऱ्या 1-2 दिवसात संपूर्ण संपुष्टात येणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की आता आपण बघतोय की हे तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. हे आहे ते चक्रीवादळ, म्हणजे जे अंदमान निकोबार बेटाच्या छोट्या निकोबार बेटाजवळ खाली होतं आपण जेव्हा व्हिडिओ बनवला 3 तारखेला या भागात होतं. तर आता हे चक्रीवादळ इथे आहे अंदमान निकोबारच्या वरती, पण हे चक्रीवादळ आता लुप्त होणार आहे. तर याबद्दल जवळपास हीच एक मोठी अपडेट होती चक्रीवादळाबद्दल, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहो. वातावरणात विशेष चेंजेस नाही, म्हणजे महाराष्ट्रात कुठेच पाऊस होणार नाही, ते पण मी तुम्हाला जरा डिटेल क्लाउड वाईज मी समजावून सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज मिळेल. आता या चक्रीवादळाबद्दल शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं, काही मॉडेल असे सांगत होते की हे चक्रीवादळ या भागात असे येणार आंध्र प्रदेश आणि उडिसाच्या तटवर्ती भागावर, आणि काही मॉडेल सांगत होते की हे म्यानमार आणि बांगलादेशकडे असं वळणार. पण हे दोन्ही घडणार नाही, त्यामुळे आता या चक्रीवादळाचे कुठलेच परिणाम महाराष्ट्रावर किंवा भारताच्या कोणत्याच राज्यावर सध्या तरी होणार नाही आणि हे चक्रीवादळ संपुष्टात येईल 2 दिवसात. आता हा जो व्ह्यू बघतो आहे आपण, तर हा आत्ताचा पाहतो आहे की म्हणजे 5 म्हणजे रात्री 12 वाजताचा 5 तारखेचा, ठीक आहे आजचा. आता बघू 6 तारखेला हे चक्रीवादळाचं या स्वरूप कसं राहील. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे चक्रीवादळ आहे, याचा वेग फारच मंदावलेला आहे. तर हे 6 तारखेला हे चक्रीवादळ जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. 5 तारखेला एक मी तुम्हाला 1 वाजताचा दाखवतो व्ह्यू, 1 वाजता. त्यानंतर हा 5 PM म्हणजे संध्याकाळी 5 वाजता, हा 7 वाजता संध्याकाळी, आणि हे चक्रीवादळ आता तुम्हाला इथे कुठेच दिसत नाही आहे, ठीक आहे. तर हे चक्रीवादळ आता आपण असं म्हणू शकतो की गायबच झालेलं आहे. तर आता आपण क्लाउड वाईज थोडं बघू की उद्या कुठे पाऊस वगैरे येणार आहे का महाराष्ट्रात. म्हणजे आज दिनांक 5 मे 2020 रोजी, तर हा क्लाउड व्ह्यू आहे महाराष्ट्राचा. बघा इथे, तर कुठेच पावसाचे ढग तयार होताना दिसत नाही, त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. जसं 1-5 वाजता नागपूर, त्यानंतर हा नांदेड साईड, त्यानंतर अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, अकलूज, लातूर, कर्नाटक कलबुर्गी, त्यानंतर सांगली, सातारा, इकडे जर पाहायला गेलो आपण तर नागपूर, गोंदिया. बस महाराष्ट्रात काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील, पाऊस कुठेच पडणार नाही. म्हणजे माझ्या मते तरी पाऊस कुठेच उद्या पडणार नाही. उद्या उष्णता वाढण्याची शक्यता आहे, बऱ्याच ठिकाणचं टेम्परेचर वाढेल उद्या. तर एक व्हिडिओ मी आता असा बनवणार आहे, तुम्ही एक हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कदाचित जर एडिट जर व्यवस्थित झालं तर मी तुम्हाला दाखवून देईल की मी 3 तारखेला जो रात्री 12 वाजता व्हिडिओ बनवला होता या चक्रीवादळाविषयी, तर मी 11 तारखेपर्यंत तुम्हाला याच्या हालचाली दाखवल्या होत्या. 11 तारखेला मॉडेलनुसार हे येणार होतं इथे, म्हणजे आंध्र प्रदेश आणि उडिसाच्या तटवर्ती भागावर, म्हणजे ते लँडफॉल होण्याची शक्यता होती. तर इथून म्हणजे 5 तारखेपासून आता याचा म्हणजे प्रवास कसा राहील आणि जुना व्हिडिओ आपला जो टाकला होता त्याचा प्रवास कसा दाखवला होता. म्हणजे बघा की आपण रात्री 3 तारखेला रात्री 12 वाजता व्हिडिओ बनवला आणि आज आहे 5 तारीख, म्हणजे 48 तासात. म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला 2-2, 4-4 किंवा 8-8 दिवसाचं हवामान सांगते, तर तुम्ही लक्षात घ्या, असे हवामान तुम्ही व्हिडिओ बघू नका.
कारण इथे 24 तासाची गॅरंटी नाही की वातावरणात काय बदल होईल, तर 48 तासाचं आणि 48 तासाच्या पुढचं हवामान कुणीच सांगू शकत नाही। त्यामुळे तुम्ही असं थोडं सावध रहा। आणि कसं असते की आपले शेतकरी जे मित्र आहेत, मला पण कमेंट येतात खूप की जसं मी काही गोष्टीचे अपडेट देत असतो की काही द्राक्षबागावाले आहे, काही बगीचावाले किंवा फळबाग आणि भाजीपाला उत्पादन घेणारे जे लोक आहेत, तर ते म्हणतात की आम्हाला तुमच्या हवामानामुळे, तुम्ही जे हवामान सांगतात त्याच्यामुळे आम्हाला नियोजनात खूप मदत होते। आता आम्ही जे व्हिडिओ बनवतो, काही लोक व्हिडिओ बनवतात ते फक्त व्ह्यू येण्याकरता बनवतात, म्हणजे लोकांनी भरपूर सारे पाहिले पाहिजे बस याकरता, पण लोकांचं त्यामुळे काय नुकसान होते किंवा त्यानुसार लोक म्हणजे शेतकरी आपले शेतकरी मित्र नियोजन करतात हे त्यांना कळत नाही। तर त्याच्यामुळे असे हवामान चुकीचे अंदाज कोणी सांगू नये आणि 24 तासाच्या जास्तीत जास्त 48 तासाच्या पुढचं तर हवामान कोणी सांगूच नाही असं माझं म्हणणं आहे। तर माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील, बेल आयकन पण प्रेस करा। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा खूप साऱ्या, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्याबद्दल कमेंट करा, काही प्रश्न असेल तर विचारा, मी नक्कीच उत्तर देईल। याच्यापुढे आता मी तुम्हाला 5 तारखेचं हवामान अंदाज सांगितलेला आहे, 5/5/2020, तर 6चा नाही सांगणार। जर का उद्या काही चेंजेस असेल तर एक रात्री आपण व्हिडिओ बनवू आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की टाकणार। त्यानंतर जर का पुढे पाहायला गेलो आपण 7 तारखेच्या पुढे, तर थोडं एक आणखी चेंजेस आहे, पण ते सध्या सांगणं काही गरजेचं मला वाटत नाही, त्यानंतर आपण ते कळवू तुम्हाला। ठीक आहे, धन्यवाद।